अरे जे 17 वर्ष आहेत ते 17 वर्षवाले 5 वर्षवाल्यांना विचारून राहिले की का केलं नाही. पण आमदारांची पेन्शन रद्द करून आपण 100 लोकांचा तरी पगार देऊ शकणार आहे का, पेन्शन देऊ शकणार आहे का? त्यामुळे मला असं वाटतं की या प्रश्नाला थोडं गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कपिलजी, असं डिस्टिंक्शन करता येणार नाही की आज चालू असलेल्या कर्मचाऱ्यांना आम्ही लावू आणि भविष्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लावणार नाही. जो निर्णय करायचा आहे तो आजच्याही कर्मचाऱ्यांना करावा लागेल आणि भविष्यातले करावा लागेल. बरं झालं तुम्ही सांगितलं की मागे तुम्ही होतात आणि तेव्हा संधी होती पण केलं नाही. म्हणजे असं आहे की ही योजना लागू झाल्यापासून 5 वर्ष आम्ही आहे, बाकी तुम्हीच आहे. अरे बाबा, हे कठीणच काम आहे. जे 17 वर्ष आहेत, अरे जे 17 वर्ष आहेत ते सतरा वर्षवाले 5 वर्षवाल्यांना विचारून राहिले की का केलं नाही. त्यांच्याकडे नगर विकास खातं होतं, त्यांचा संबंधच नव्हता काही. आणि तुमच्याकडे तुम्ही जर त्यांना विचारलं असतं तर आमच्याकडे आलेच कशाला असते? तुम्ही विचारलंच नाही त्यांना. त्यामुळे आणि सन्माननीय सदस्य जे म्हणाले, जाहिरातीचा खर्च पूर्णपणे कमी करून जरी हे देता येत असेल तरी तयारी आहे. तेवढे पैसे पूर्ण, जेवढे वर्षभरात जाहिरातीवर खर्च करतो ते सगळे पैसे याला देऊन टाकतो. तुमची इच्छा असेल तर काही अडचण नाही. मला असं वाटतं की हा मुद्दा भावनिक. आता काही लोकांनी सांगितलं की आमदारांची पेन्शन करू रद्द, काहीच अडचण नाही. पण आमदारांची पेन्शन रद्द करून आपण 100 लोकांचा तरी पगार देऊ शकणार आहे का, पेन्शन देऊ शकणार आहे का? त्यामुळे मला असं वाटतं की या प्रश्नाला थोडं गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मी मागच्या वेळेस बोललो की कुठल्याही राज्यकर्त्यांना असं वाटत नाही की आपले कर्मचारी हे असंतुष्ट राहावे. किंबहुना प्रत्येक राज्य सरकार हा प्रयत्न करत असतं की आपले कर्मचारी जास्तीत जास्त संतुष्ट कसे करायचे. फक्त प्रश्न असा असतो की आपल्याला भविष्याचाही विचार करावा लागतो. आज जसं तुम्ही म्हणालात, आजच्याच घोषणा करा, आजच्याच घोषणा केली, या सरकारला काही परिणाम होणार नाही. याचा खरा परिणाम सुरू होणार आहे 2028 पासून, तो वाढणार आहे 30 पासून आणि तो हाताबाहेर जाणार आहे 32 पासून. त्यामुळे पॉप्युलर घोषणा करायची आहे तर पुढची निवडणूक निघून जाते, काही अडचण नाही आहे. नाही, त्याने काही फरक पडत नाही भाऊ. एखादी निवडणूक हारलो काय आणि जिंकलो काय, त्याने कोणचा फरक पडला आहे? त्याला काय. आता मला सांगा, आता काँग्रेस पक्षाची धूळधाण 2 लोकसभेत झाली, पक्ष संपला का? नाही. आहे, आमचे भाई जोरात लढून राहिले आहेत, सगळे लढून राहिले आहेत. त्याच्यामुळे निवडणुकांचा विषय नाहीये, मुळात विषय राज्याचा आहे. राज्यकर्त्यांनी विचार करताना भविष्यातला विचार देखील केला पाहिजे. आणि म्हणून या संदर्भात मागच्या वेळेसही मी सांगितलं की आजची परिस्थिती जर आपण बघितली तर आज आपला खर्च हा एकूण खर्चाच्या 58% पोहोचलाय. तो दरवर्षी आपला वाढतोय. यावर्षी तो जो खर्च आहे तो जवळजवळ 62%च्या घरात चाललेला आहे. वेतन निवृत्ती वेतन व्याज प्रदान तो 68% जाईल पुढच्या वर्षी, 68%. आणि आत्ता जेव्हा ऑफ हँड आम्ही या संदर्भातलं कॅल्क्युलेशन करतो त्यावेळी असं लक्षात होतं की साधारणपणे ज्यावेळेस 28 पासनं पुढे 2.5 लाख लोक निवृत्त होतील. आज आपल्याला त्याचं इम्प्लिकेशन लक्षात येत नाही, पण उद्याचं इम्प्लिकेशन जे आहे, म्हणजे जसं मॉन्टेक्सिंग अहलुवालियाजी यांनी सांगितलं की आजची सरकार उद्याच्या सरकारांवर बोझ टाकून निघून राहिली आहे, चालली आहे या संदर्भात. आणि म्हणून मी पुन्हा सांगतो की सरकार याबद्दल निगेटिव्ह नाही, पण याचा आर्थिक ताळेबंद कसा बसवायचा, भविष्यातल्या आपल्या सगळ्या ज्या काही शेवटी कर्मचाऱ्यांना पगार द्यायचाच आहे, पण त्याचवेळी आपल्याला लोकांचंही भलं करायचं आहे, आपल्याला रस्ते पुलही बांधायचे आहेत, आपल्याला विविध समाजांना मदतही करायची आहे, आपल्याला SC ST ची स्कॉलरशिपही द्यायची आहे. या सगळ्या गोष्टींकरता आपल्याकडे तशा प्रकारची परिस्थिती राहिली पाहिजे. म्हणून उत्तर येतानाही सांगितलं की आणि आज काही लोक रिटायर होत नाही आहेत. आजच्या आज मेजर 2005 साली जो लागला याचं रिटायरमेंट कधी होत आहे तुम्ही बघा. म्हणजे काही लोक 28 पासून थोडे, मेजर रिटायरमेंट हे 30 नंतर आहे, त्याच्या आधी काही रिटायरमेंट नाही आहे. आणि म्हणून या संदर्भात आमचा अभ्यास चाललेला आहे.
काय अल्टरनेटिव्ह असू शकतात याचाही आम्ही अभ्यास करतो आहोत. यासोबत मी हे देखील सांगतो की मी मागे आव्हान केलं जेवढ्या मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना आहेत यांनी जे अल्टरनेटिव्ह तयार केले त्या संदर्भात हे अधिवेशन संपल्यानंतर मी एक पूर्ण दिवस बसणार आहे आणि त्यांच्याकडनं देखील समजून घेणार आहे की तुमचा काय अल्टरनेटिव्ह. कारण त्यातले काही लोकांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही म्हणता ते आम्हाला मान्य नाही, आम्ही तुम्हाला व्हायबल अल्टरनेटिव्ह सांगतो की ज्यांनी सरकारवर बोजा पडणार नाही किंवा आहे त्या बोजात फार वाढ होणार नाही. चांगलं आहे, कदाचित आपल्यापेक्षा जास्त विचार त्यांनी केला असेल. तर त्या सगळ्या संस्थांसोबत मी बसून एक पूर्ण दिवस बसणार आहे, त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहे. त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल आणि असं जर काही त्यांनी त्या ठिकाणी एखादा अल्टरनेटिव्ह दिला तर तो स्वीकारायची तयारी आपली आहे. तो अल्टरनेटिव्ह असेल तर शेवटी सरकारची ही काही प्रेस्टिजचा इश्यू नाही आहे. प्रश्न एवढाच आहे की पुढच्या सरकारांवर आपण किती बोजा टाकायचा हा यातला प्रश्न आहे. म्हणून आजच्या आज या संदर्भात निर्णय देणं कठीण आहे. मात्र मी एवढंच सांगतो की या संदर्भात आम्ही पूर्णपणे निगेटिव्ह नाही. अधिवेशन संपल्यानंतर मी सगळ्या मान्यताप्राप्त वेगवेगळ्या कर्मचारी संघटना आणि शिक्षक संघटना यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांचं म्हणणं नीट ऐकून घेईल, त्यांचे अल्टरनेटिव्ह नीट ऐकून घेईल आणि त्यानं त्या बैठकीमध्ये मी फायनान्स सेक्रेटरीला बसवेल, त्या बैठकीमध्ये प्लॅनिंग सेक्रेटरीला बसवेल आणि मग त्यांनी जे दिलेले अल्टरनेटिव्ह आहेत त्याच्यावर आम्ही विचार करू. सभापती महोदय, कॅगचा रिपोर्ट माझ्याकडे नाही आहे किंवा माझ्या वाचण्यातही आला नाही, मी जरूर आपल्याकडनं प्राप्त करून घेईल आणि कॅगने त्याच्या संदर्भात काय म्हटलंय हे बघेल. मला असं वाटतं आपण डीसीपीएसमधनं ओपीएसमध्ये 2015 नाही 2010 गेलो, पण त्यानंतर जे काही आपल्याला स्टॅट्युटरी पैसे भरायचे कुठेच डिफॉल्ट आपला नाही आहे कधीच. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली जेवढी आपली देणी असतात त्या संदर्भात कधीच महाराष्ट्र डिफॉल्टमध्ये जात नाही, त्यामुळे ते सगळे पैसे आपण भरले आहेत. आपल्याला कपिलजी असं डिस्टिंक्शन करता येणार नाही की आज चालू असलेल्या कर्मचाऱ्यांना आम्ही लावू आणि भविष्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लावणार नाही. जो निर्णय करायचा आहे तो आजच्याही कर्मचाऱ्यांना करावा लागेल आणि भविष्यातलाही करावा लागेल, त्यामुळे तो एकत्रितच करावा लागेल. आणि आपण जे सांगितलं की 14 संप आम्ही जरूर त्यांच्याशी चर्चा करू. मी पुन्हा एकदा सांगतो की मार्ग काढायचा आहे आणि आज ही स्थिती आलेली नाही. मेजर रिटायरमेंट जे आहेत या रिटायरमेंट अजून वेळ आहेत. 2005 जे 5 नंतर लागलेले आहेत त्यांना अजून 20 वर्ष झालेली आहेत, साधारणपणे 20 25 मध्ये होतील त्यांना. त्याच्यामुळे आत्ता काही त्यांच्या कोणाचे मेजर रिटायरमेंट या ठिकाणी नाही आहे. हा, त्यामुळे आपला हा प्रयत्न आहे की यातनं मार्ग काढायचा, पण तो काही एका दिवसात मार्ग निघू शकत नाही, तो सभागृहाच्या घोषणेने मार्ग निघू शकत नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की या संदर्भात सगळ्या युनियन सोबत बसून ज्यांनी ज्यांनी अल्टरनेटिव्ह तयार केले आहेत सगळ्यांच्या अल्टरनेटिव्हचा विचार करून मग त्या संदर्भात आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करू. सभापती महोदय, पहिला जो आपण प्रश्न विचारला हे खरं आहे की काही सरकारांनी त्याची घोषणा केली आहे. घोषणा केल्यानंतर ते केंद्र सरकारकडे जे 14% किंवा केंद्राचे आणि 10% जे काही कर्मचारी जे काही असतील जे 24% जमा आहेत ते पैसे परत मागतायत आणि ते पैसे परत मिळाल्यावर ती योजना ते लागू करणार आहेत. मुळात याच संदर्भात मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांनी स्पेसिफिक या संदर्भात विधान केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हे पैसे परत घेऊन पुढचे 5-7 तुम्ही काढाल आणि 5-7 तुम्ही काय कराल हा प्रश्न मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांनी या सगळ्या राज्यांना विचारलेला आहे. आणि त्याच्यावरच ते असं बोलले की आजच्या सरकारांनी आपण निवडून येण्याकरता पॉप्युलर निर्णय घ्यायचे आणि उद्याच्या सरकारच्या डोक्यावर प्रचंड बोज टाकायचा हे योग्य नाही आहे असं त्यांनी त्या ठिकाणी जो काही त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. आता आपण मार्केट लिंकच्या संदर्भात जे सांगितलं, आजही जगातले सगळे पेन्शन फंड सगळे जगातले हे मार्केट लिंक आहे. याचं मार्केटमध्ये ते कुठे लावायचे याचे नियम आहेत. उदाहरणादाखल आज LIC पासून तर आपल्या सगळ्या बँका, कारण शेवटी काय असतं की पैसा आपला जो रुपया आहे रुपया हा रुपया याच्यावर बँकांमध्ये आपल्याला जर तुम्ही ठेवी ठेवल्या तर तुम्हाला 4% मिळतात आजच्या परिस्थितीत आणि इन्फ्लेशनचा रेट 7% आहे कधी 8% आहे, त्यामुळे बँकेत ठेवलेल्या पैशाची व्हॅल्यू कमी होत जाते. 4% कारण महागाई त्याच्यापेक्षा 3% जास्त वाढली आहे तर याचा अर्थ त्या पैशाची व्हॅल्यू कमी होते. मग हे रिटर्न कुठे मिळतात?
ते रिटर्न कॅपिटल मार्केटमध्ये मिळतात. कॅपिटल मार्केटमध्ये इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न मिळतात. आणि कॅपिटल मार्केटचा एक नियम आहे, खूप जास्त नियमात तुम्ही रिटर्नमध्ये गेलात तर रिस्क आहे, आणि मॉडरेट रिटर्नमध्ये गेलात जसं म्युच्युअल फंड्स आहे. आता साधारणपणे गेल्या 5-7-8 वर्षातलं म्युच्युअल फंड्सचं जर आपण साधारणपणे त्याचा परफॉर्मन्स बघितला तर ऍव्हरेज 11% रिटर्न म्युच्युअल फंडने दिला आहे. आणि म्हणून मग काही पैसे बँकेमध्ये काही मार्केटमध्ये असं करून आपल्या इन्फ्लेशनपेक्षा त्याची व्हॅल्यू कमी नव्हता ती वाढली पाहिजे, जेणेकरून कर्मचाऱ्याचा जो पैसा आपण जमा करून ठेवतो त्या पैशावर त्याला अधिकचा रिटर्न मिळाला पाहिजे. अन्यथा नुसतं बँकेत ठेवून दिला आणि 3% रिटर्न दिला तर कर्मचाऱ्याला नेट प्रेझेंट व्हॅल्यूमध्ये तुम्ही जे 100 रुपये द्याल त्याची व्हॅल्यू 25 रुपयेच राहणार आहे. आणि म्हणून याला मार्केटशी लिंक केलेलं आहे. जगभरात ही पद्धत आहे. आजही LIC आपले पैसे मार्केटमध्ये लावते, SBI आपले पैसे मार्केटमध्ये लावते, कारण 5-7 इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून त्यांना आपलं प्रॉफिट जे आहे ते जमा करावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की जो मिनिमम रिटर्न केंद्र सरकार एश्युअर करतं त्यापेक्षा कुठे जर अडचण आली तर त्याला जो फंड मॅनेजर आहे तो किंवा केंद्र सरकार हे दोघे मिळून त्याला सबस्टिट्यूट करू शकतात. आणि म्हणून या संदर्भात रिस्क आहे असं म्हणणं चुकीचं आहे. हे काही कुठल्या तरी अशा शेअरमध्ये पैसे लावले जात नाही की जो वर खाली होतो किंवा जो तात्कालिक होतो. हे साधारणपणे परफॉर्मिंग म्युच्युअल फंड, उदाहरणादाखल SBI म्युच्युअल फंड आहे. SBI म्युच्युअल फंड हा सातत्याने कन्सिस्टन्सी मेंटेन करणार आहे अशा फंडमध्ये तो लावला जातो. आणि म्हणून ही पद्धत या ठिकाणी आलेली आहे. उद्याच्या काळामध्ये उदाहरणादाखल राज्य सरकारने हे स्वीकारलं दायित्व एका मिनिटाकरता, तरी राज्य सरकारला हेच करावं लागेल, कारण राज्य सरकारने त्यांचे जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते कापलं आणि बँकेत ठेवलं तर बँकेमध्ये 3% मिळणार आहे, 3.5%, 4% त्याच्यावर मिळणार नाहीये. आणि इन्फ्लेशन 7% खाली जोपर्यंत आपण विकसनशील आहोत 7% खाली येण्याचं कारण नाहीये, कधी कधी तर 11% ते जातं. आणि म्हणून आपल्यालाही तेच करावं लागणार आहे. आता मुळात यातला खरा मुद्दा काय आहे की ज्याच्यावर आपल्याला उत्तर शोधायचं आहे तो मुद्दा हा आहे की आमच्या कर्मचाऱ्यांना असं वाटतं की उद्या जेव्हा आम्ही रिटायर होऊ त्यावेळी आम्हाला पूर्वी 50% पेन्शन मिळायचं ते मिळणार की नाही, या योजनेमध्ये मिळणार की नाही, किंवा आम्हाला किती पेन्शन मिळेल, किंवा आमचा पैसा गेला तर काय, की आम्हाला एक त्यांना ऍश्युरन्स पाहिजे, गॅरंटी पाहिजे. याकरता खरं म्हणजे हा सगळा प्रश्न उभा झालाय. याच्यातनं मार्ग निघू शकतात, आपल्याला त्याचा नीट स्टडी करावा लागेल. आणि म्हणूनच आमचा प्रयत्न आहे की एकदा सगळ्या संघटनांसोबत बसून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय अल्टरनेटिव्ह होऊ शकतात, म्हणजे भविष्यातली आपली जी काही राज्य करण्याची कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी कुठेही कमी न करता आपण कसा त्यातनं मार्ग काढू शकतो हा प्रयत्न करावा लागतो.